विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण 10 अंकांपर्यंत संख्यांचे वाचन व लेखन यावर आधारित आपण प्रश्न या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर या व्हिडिओ मधला पहिला प्रश्न आहे बघा, पुढील संख्या अक्षरात लिहा। प्रश्न आहे की दिलेली जी संख्या आहे ती आपल्याला अक्षरात लिहायची आहे। संख्या दिलेली पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी समोर दिसते। आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पाहिले की या संख्येचे वाचन करत असताना आपण काय करतोय, उजवीकडून त्याची स्थान किंवा घर मोजायचे। आता याच्यामध्ये काय करायचं बघा, सुरुवातीला जर उजवीपासून आपण जर सुरुवात केली तर काय असणार आहे बघा, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि अब्ज, म्हणजे एकूण ही किती अंकी संख्या रे, 10 अंकी संख्या आहे। तर याचा अर्थ आपण एकक पासून जर सुरुवात केलं तर ते अब्जपर्यंत आपण पोहोचतोय। याचा अर्थ हे किती अब्ज आहेत, हे 5 अब्ज आहेत। मग पर्यायमध्ये बघा कोणत्या कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी 5 अब्ज आहे, या ठिकाणी 5 अब्ज आहे, या ठिकाणी 524 कोटी आहेत। आता हा पर्याय कट का होत नाही हे पण आपण पाहू। आणि जो शेवटचा पर्याय त्या ठिकाणी लिहिले 5 कोटी, याचा अर्थ हे 5 कोटी तर येऊ शकत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 तर आपला नसणार आहे। आता राहिलेले जे पर्याय क्रमांक, म्हणजे पर्याय जे 3 आहेत, त्यापैकी आपण बघूया पर्याय कट कसा करायचा किंवा संख्या कशी वाचायची। आता बघा याच्यामध्ये काय करायचं, 5 कोटी तर आहेत, सॉरी 5 अब्ज तर आहेत, पण अब्जनंतर कोणतं घर असतं, कोटीचं। मग कोटीचं घर काय असणार आहे, 5 अब्ज 24 कोटी झाले का, 5 अब्ज 24 कोटी, कोटीनंतर आहेत लाख, किती लाख आहेत, 9 लाख, म्हणजे 5 अब्ज 24 कोटी 9 लाखापर्यंत आपण आलो। आता हजारी तर काहीच नाहीत कारण दोन्ही ठिकाणी काय लिहिलेलं आहे, 0 आहे, म्हणजे या ठिकाणी हजाराचा उल्लेख नाही आणि शेवटी किती आहे, 29 आहे। मग आता पर्यायमध्ये बघा, पहिला पर्याय जर आपण पाहिलं तर 5 अब्ज 24 कोटी 9 लाख आणि 29 बरोबर आपल्याला जी संख्या पाहिजे ती पहिल्या पर्यायामध्ये आहे। बघा बघा आता याच्यामध्ये पहिला पर्याय तर आपल्याला भेटलेला आहे। आता जसं आपण संख्येचं वाचन केलं तसा संख्येचं अक्षरामध्ये पहिल्या पर्यायामध्ये लेखन आहे, त्यामुळे आपण पहिला पर्याय निवडला। पण आता बाकीचे पर्याय काय येणार नाहीत हे आपण बघूया। बघा आता याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, 5 अब्ज आहेत, 24 कोटी पण आहेत, परंतु या ठिकाणी लिहिलेत 9000, परंतु तर आपल्या तर संख्येमध्ये किती येते, 9 लाख, म्हणजे हा दुसरा पर्याय सुद्धा कट झाला। आता याच्यामध्ये 524 कोटी आहेत बघा, म्हणजे 524 कोटी ही जर संख्या असेल ना तर ती सुद्धा संख्या आपली येऊ शकते। आता याच्यामध्ये बघा 524 कोटी, याचा अर्थ आपण काय लिहिणार बघा, 524 लिहिणार आणि हे कोटीत, बरोबर का, म्हणजे कोटी असल्यानंतर पुढे याच्या घर किती शिल्लक राहतात बघा, लाखाची 2, नंतर हजाराची 2 आणि शतक, दशक, एककची 3 राहणार, बरोबर। याच्यामध्ये 524 कोटी येऊ शकतात, परंतु 524 कोटी नंतर किती हजारांचा उल्लेख आहे याच्यामध्ये, 9000, परंतु आपल्यामध्ये हजार काय आहेत का, नाही, तर ते किती लाख आहेत, त्यामुळं 524 कोटी हे बरोबर असलं तरी पण या ठिकाणी 9 लाख आहेत आणि आपल्या पर्यायात 9000 आहेत, त्यामुळं हा सुद्धा पर्याय येणार नाही, बरोबर, हा सुद्धा पर्याय येणार नाही। आणि आता याच्यामध्ये 5 कोटी हा तर पर्याय आपण अगोदरच कट केलेला आहे का, तर आपल्याला 5 अब्ज पाहिजेत, पण इथं किती 5 कोटी आहेत, त्यामुळे हा चौथा पर्याय तर आपण कट केलेला आहे, त्यामुळं या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर असेल, बरोबर। आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न बघा, आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, पुढील संख्या तर अंकात लिहा, म्हणजे हा जसा प्रश्न होता त्याच्या उलटा प्रश्न आहे। उलटा म्हणजे आपण पहिल्या पर्यायामध्ये काय केलं, पहिल्या पर्यायामध्ये आपण अंकातली संख्या अक्षरात लिहिली, आता अक्षरातली संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे। आता फक्त व्यवस्थितकडे बघा, आता पूर्ण 8 कोटी, बरोबर आहे, म्हणजे आपण सुरुवात कितीपासून करणार, 8 पासून, बरोबर। आता कोटीनंतर याच्यामध्ये काय उल्लेख आहे बघा, 13 लाख, कोटीनंतर येणारं घर लाखच असतं का, हो लाखच आहे, म्हणजे 13 लाख आहेत, म्हणजे इथे आपण 13 लिहिणार। नंतर 6000 आहेत, लाखानंतर हजार येतात का, बरोबर, पण हजार इथं 6 किती अंकी संख्या आहे, 1 अंकी, पण आपल्या तर किती घर असतात हजाराची, 2, म्हणजे आपण या ठिकाणी 0 आणि 6 लिहिणार। आणि शेवटी काय आहेत बघा, 403 आहेत, बरोबर, 403 म्हणजे आपण या ठिकाणी 403 असं लिहिणार। आता ही संख्या आपल्याला पर्यायामध्ये आहे का बघू बरं आपण, म्हणजे बघा 8 नंतर 13 0 6 आणि 403, बघा याच्यामध्ये सुद्धा पहिला पर्याय आहे। आता हा पर्याय येऊ शकत नाही, काय येऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये परत 2 0 आहेत, किंवा ही जर संख्या आपण एकक दशक संख्या जर मोजायला गेलो एकक दशक प्रमाणे, तर आता विचार करा बरं ही संख्या काय येईल बघा, हो का, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि शेवटी काय, अब्ज, पण अब्जापर्यंत येते, याचा अर्थ हे अब्ज तर या पर्यायामध्ये, म्हणजे या संख्येमध्ये आहेत का, नाही। आता ही संख्या बघा बरं काय येते, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष, कोटीपर्यंत रे, 8 कोटी आहेत, 13 लाख आहेत, पण इथं किती 6000 आहेत, 6000 आहेत, पण इथं किती 60000, म्हणजे हा पण पर्याय नाही। आणि चौथा पर्याय काय येतो बघा, 8 कोटी
13,06,000 इथपर्यंत बरोबर आहे, पण हे किती शेवटी 430, पण आपल्याला किती पाहिजेत 403, म्हणजे हा सुद्धा पर्याय नाही। हे तिन्ही पर्याय कट, या प्रश्नाचा सुद्धा पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे। बघा आता विद्यार्थी मित्रांनो, या पुढच्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, पुढचा प्रश्न आहे बघा, 9,500 ही संख्या अंकात लिहा असा प्रश्न आहे। आता दिलेली संख्या आहे अक्षरात, लिहायची अंकात। आता अशा प्रकारचा प्रश्न प्रकार आपला झाला, बरोबर आहे, परंतु याच्यामध्ये 9,500 म्हणजे आपण ज्या कालच्या व्हिडिओमध्ये ज्या तीन संकल्पना पाहिल्या होत्या बघा, सव्वा, दुसरी आहे कोणती साडे, आणि तिसरी आहे ती म्हणजे पावणे। तर या तीन संकल्पनांचा किंवा या तीन संकल्पनांपैकी कोणती संकल्पना इथं वापरायची आपल्याला, साडे। साडे ही संकल्पना काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आपण कालच्या व्हिडिओमध्ये शेवटी एक टेबल पण पाहिला होता बघा, टेबल, तर त्या टेबलमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, त्या टेबलमध्ये साडे आणि हजार यासाठी कोणती संख्या ही बघायची, ती आपल्याला किती मिळते बघा, 500 मिळते। आता साडे आणि हजार याच्यामध्ये 500 संख्या कशी आली बघा, हजार म्हणजे एकावरती किती शून्य रे, एकावरती किती शून्य, तीन शून्य, आणि या हजारचे आपण किती भाग करतो रे, दोन भाग। मग हजारचे जर दोन भाग केले तर एक भाग कितीचा यायला पाहिजे, 500, आणि दुसरा पण भाग 500। मग आपण हे 500 काय करतो, या 9,000 500 मिळवतो, बरोबर का, 9,000 + 500 उत्तर किती यायला पाहिजे, 9,500। म्हणजे 9,500 हा पर्याय कोणत्या होते बघा, अचूक पर्याय, बघा तिसरा पर्याय, या तिसरा पर्यायाचा बरोबर आहे। तिसऱ्या पर्यायामध्ये 9,500 ही संख्या आपण अंकात लिहिलेली आहे। आता पुढचा प्रश्न बघा, चौथा काय, हा प्रश्न मात्र अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त क्रम आपल्याला जो काय दिलेला आहे प्रश्नामध्ये, क्रम ओळखा किंवा काय जो दिलेली माहिती ती आपल्याला फक्त कळली पाहिजे। माहिती काय बघा, खालील संख्यांचा क्रम ओळखून, म्हणजे या बॉक्समध्ये तीन संख्या आहेत एकूण, त्याच्यातल्या दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, तिसरी म्हणजे ही मधली जी संख्या आहे ती आपल्याला ओळखायची आहे। काय दिलेलं आहे बघा, खालील संख्यांचा क्रम ओळखून, म्हणजे योग्य क्रम ओळखायचा, क्रम ओळखायचा। क्रम दोन प्रकारचे असतात, कोणते, एकतर चढता क्रम असेल किंवा उतरता क्रम असेल, मग तो क्रम ओळखायचा, आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधून तिचे योग्य वाचन लिहा। आता याच्यामध्ये पहिल्यांदा ही संख्या कोणती याचं वाचन आपण करू, ही संख्या कोणती याचं वाचन करून त्याच्यामध्ये कोणता क्रम आहे हे विचारात घेऊन आपण त्याच्यामध्ये कोणती संख्या हे बघू। आता बघा, या संख्येचं वाचन आपण कसं करणार रे, या संख्येचं बघा वाचन, आपण सुरुवात कोणत्या बाजूने करतो, आपण उजवीकडून का डावीकडून, उजवीकडून करतो बघा। आता एकक, दशक, शतक, हजार, दसहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी किंवा दशकोटी, म्हणजे हे किती कोटीत, 17 कोटी। किती लाख आहेत, 5,00,000, 25,860। आता इकडची संख्या किती आपण बघू, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, बघा 17,05,25,862। मग आता ही आहे 860, ही आहे 862, मग याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे ही संख्या का लहान आहे, मोठी, म्हणजे कोणता क्रम असायला पाहिजे, चढता का उतरता क्रम, उतरता नाही, याच्यामध्ये कुठला क्रम आहे, चढता क्रम। कारण का, तर ही संख्या लहान आहे का, बघा नीट लक्ष दे, ही संख्या लहान आणि ही मोठी आहे, म्हणजे आपण असा क्रम लावतोय का, असा जातोय का, असं, बरोबर आहे का, इथं लहान संख्या आहे इथं मोठी संख्या आहे, म्हणजे हा क्रम कोणता झाला, चढता क्रम। मग आता ह्याच्यामध्ये 860 आहेत बघा, सुरुवातीचे 17,05,25,000 सगळे सेम आहेत, समान आहेत का, फक्त इथं 860 आणि इथं काय आहेत 862। मग 860 बघा, आता 860 आणि 862 आहेत, मग थोडक्यात काय करायचं आहे, इथं 860 आहेत का आणि इथं किती 862, मग मध्ये काय राहिलं, मध्ये काय राहिलं, 861 राहिलं, मग या ठिकाणी 861 येणार। मग याच्यामध्ये कोणती संख्या यायला पाहिजे बघा, आता सुरुवातीचे सगळे हे जे 6 संख्या किंवा 6 अंक आहेत ते समान का, म्हणजे बघा पहिले 6 अंक 17,05 आणि 25 समान, आणि 800 किती यायला पाहिजे, 61। मग या संख्येचं वाचन काय होणार बघा, 17,05,25,861। याचा अर्थ आता पर्याय शोधायचा फक्त आपल्याला बघा, आता 17,05,25,860 हा 60 तर येणार आहे का, नाही, 17,05,25,862 येणार आहे का, नाही, कारण ह्यांनी तर बघा हे दोन्ही पर्याय आहेत ना, हे पहिला पर्याय म्हणजे पहिल्या संख्येचं वाचन आहे आणि दुसरा पर्याय म्हणजे तिसऱ्या संख्येचं वाचन आहे, आणि तिसरा पर्याय बघा, आता 17,05,25,661 केलं बघा, हे बारकाईने बघायचं बरं का, इथं किती पाहिजे आपल्याला 800, पण इथं किती दिलेलं आहे 600, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही।
आता उरला चौथा पर्याय 17,05,25,861 बरोबर आहे का बघा पर्याय म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कोणतं असणार आहे पर्याय क्रमांक 4. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचे दोन प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 6 आपल्याला समोर दिसत आहे याच्यामध्ये काय करायचं बघा प्रश्न पाचवा काय एका शाळेतील विद्यार्थ्यांनी वनीकरण या उपक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी एक संख्या दिलेली बघा आपल्याला बघा आता ही संख्या दिलेली आहे आता बिया जमा केल्या आता ही संख्या काय आहे याच्यावरूनच आपल्याला प्रश्न आहे म्हणजे ही संख्या आहे 84,500 बरोबर परंतु आता याच्यावर प्रश्न कसा विचारलेला आहे बघा या संख्येचे खालीलपैकी कोणते अक्षरी लेखन योग्य नाही बघा म्हणजे याच्यामध्ये तीन जे अक्षरी लेखन आहेत ती योग्य आहेत आणि एक अक्षर लेखन हे योग्य नाही आता बघा याच्यामध्ये पहिलं बघा 84,500 बरोबर आहे का 84,500 आपण अंकात असे लिहिणार का 84,500 आणि हीच ती संख्या आहे का आहे म्हणजे पहिलं वाचन तर बरोबर आहे का त्याचं बरोबर आहे पहिलं वाचन आता दुसरं वाचन बघा आता 845,000 आता बघा 845,000 लिहिताना आपण कसं लिहिणार 845 आपण अगोदर लिहिणार आणि हजार आहेत पुढं बरोबर पण हजार म्हटलं किती शून्य असतात रे 3 0 मग याच्यावरती 3 0 दिली तर बघा संख्या किती होती आता ही आणि ही संख्या समान आहे का समान नाही म्हणजे हा पर्याय नाही याचा अर्थ दुसरी संख्या जी आहे ते ह्या संख्येचं योग्य वाचन नाही म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे बरोबर परंतु तिसरा आणि चौथा पर्याय आपण याचा चेक करू तिसरा पर्याय काय बघा 845 शतक आता 845 आपण कसं लिहिणार 8 4 आणि 5 आणि शतक म्हणल्यानंतर किती शून्य येणार आहे आपण शतक म्हटल्यावर 2 0 मग शतक म्हणजे 2 0 म्हणजे ही संख्या आणि ही संख्या परत समान होते का बघा बर समान आहे म्हणजे 84,500 झाली आणि चौथी संख्या काय बघा आता 84,500 तर आपल्याला आपण याच्या अगोदरचा प्रश्न पाहिला बघा 9,500 कसं लिहायचं 9,500 आपण 9,000 किती मिळवलं 500 मग आता 84,500 म्हणजे 84,000 किती मिळवायचं 500 म्हणजे उत्तर किती येणार ह्याचं 84,500 येणार म्हणजे परत ही आणि ही संख्या समान आहे का आणि ही आहे ही आहे ही आहे पण दुसरी संख्या समान नाही याचा अर्थ कोणतं योग्य वाचन नाही पर्याय क्रमांक 2 वाचन हे योग्य नाही आता तिसरा सहावा प्रश्न बघा आता हा प्रश्न बघा तुम्हाला अक्षरातून अंकात लिहायची सोपं आहे बरोबर आहे पण आता इथं वाचन कसं दिलं बघा आता 12,1212 आहे बरोबर आहे का मग आता आपण याला कसं सोडवणार बघा इथं मी थोडंसं एक जागा करतो इथं सोडवायला बघा याची बेरीज करायला तर या ठिकाणी बेरीज कशी करणार बघा आपण ना आता 12,1212 आहे आता अशा वेळेस काय करायचं बघा सरळ या सर्व जी काय तुम्हाला ह्याच्यातून दिसतंय का नाही संख्या वेगवेगळ्या ह्याची सरळ काय करायची बेरीज करायची बघा 12,00,000 कसं लिहिणार आपण बघा आता 12 नंतर ह्या ठिकाणी लाख लिहिल्यानंतर हजाराचे 2 0 शतक दशक आणि एककचे 3 0 आले 12,00,000 झाले 1200 म्हणजे किती रे 1200 म्हणजे 1200 का 1200 समजते का 1200 म्हणजे 1200 पण 1200 आपण ह्याच्यामध्ये लिहून आपल्याला बेरीज करायची म्हणजे आपण उजवीकडून सुरू करणार का लिहायला म्हणजे या ठिकाणी 0 0 2 आणि 1 लिहिणार का असं बरोबर आहे का म्हणजे हे 1200,000 झाले 1200 झाले आणि पुढं किती 12 म्हणजे फक्त 12 असतील तर आपण इथं 2 आणि 1 लिहिणार का आणि ह्यांची काय करायची आपल्याला बेरीज आता यांची बेरीज नीट बघा तिथं 2 1 2 नंतर इथं 1 0 2 आणि 1 बघा आता 12,1212 ह्याचं उत्तर एवढं यायला पाहिजे की जे कोणत्या पर्याय येते बघा बरं आता 12 0 1 आणि 2 तिसरा पर्याय बघा हा हो का हा पर्याय हा ही पर्याय संख्या दोन्ही समान आहेत याचा अर्थ 12,1212 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या दोन प्रश्नांकडे वळूया आता प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8 आहे सातव्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे बघा आता 3,40,05,899 या संख्येनंतर लगेच येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती क्रमिक म्हणजे क्रमाने येणारी आणि त्यानंतर विचारलेले नंतर संख्येनंतर म्हणजे आपल्याला पुढची म्हणजे उदाहरणार्थ 99 असेल तर 100 ही झाली 99 नंतर येणारी पुढची क्रमिक संख्या उदाहरणार्थ आपण घेतलं की ती 28 नंतर पुढची क्रम येणारी क्रमिक संख्या कोणती झाली 29 तर याचा अर्थ आपण काय करतोय जी संख्या किंवा ज्या संख्येच्या पुढची आपल्याला क्रमिक विचारलेली ती संख्या म्हणजे त्या संख्येमध्ये किती मिळवतोय रे 1 मिळवतोय का म्हणजे याच्या 99 मध्ये 1 मिळवलं 100 आलं
अठ्ठावीस मध्ये एक मिळवलं एकोणतीस आलं, याचा अर्थ पहिल्यांदा काय करावं लागेल बघा आपल्याला, ही जी संख्या दिलेली अक्षरामध्ये ती सुरुवातीला आपल्याला अंकात लिहावी लागेल। आता किती बघा, तीन कोटी चाळीस लाख, इथे सोलपुराने दिले लाखाची दोन घर म्हणून या ठिकाणी चाळीस लिहिलं, किती हजार आहेत 5000, म्हणजे 05 नंतर पुढे किती बघा 899 आहेत का, म्हणजे 899 पण असं लिहिणार का 899 बघा सर्वांना समजतं आहे का, 3,40,05,899 झाली का। आता याच्यामध्ये काय करायचं बघा, आपल्याला फक्त किती मिळवायचं आहे एक, बरोबर आहे, एक मिळवायचा, याचा अर्थ 9 आणि 1 10, हातच्याला गेले 1, 9 आणि 1 10, हातच्याला 1 गेले 8 आणि 1 9, आणि उरलेले बघा इथं 5 0 0 4 3 हाय असतील का हे सगळे। मग आता ही संख्या आपल्याला वाचायची किती झाली बघा, आता 3,40,05,000 आणि किती झाले हे 900, म्हणजे याचा अर्थ बघा 900 पाहिजेत। आता ही जी 899 दिलेली संख्या थोडक्यात आपल्याला ही अक्षरातली संख्या दिलेली आपल्याला प्रश्नातली फक्त अंकात लिहून, आता हा तर पर्याय येणार नाही, 901 तर येणार नाही, 898 येणार नाही, उरणार आहे काय फक्त आपल्याला 900 यायला पाहिजे, म्हणजे संख्या कोणती यायला पाहिजे 3,40,05,900 ही संख्या झाली 3,40,05,899 नंतर येणारी क्रमिक संख्या, कळलं का, नंतर येणार मी त्याच्यानंतरलाही येणार, इथं तुम्हाला सांगितलं का ना 99 नंतर येणार 100 आहे का, 28 नंतर येणार 29 आहे, म्हणजे ही आपण काय म्हणणार 100 ही संख्या 99 नंतर लगेच येणारी क्रमिक संख्या झाली, 29 ही संख्या 28 नंतर येणारी क्रमिक संख्या झाली। मग आपण या संख्येमध्ये एक मिळवलं की पुढची संख्या येते, या संख्येमध्ये एक मिळवलं की पुढची संख्या येते, म्हणजे आपल्याला दिलेली संख्या जी प्रश्नातली आहे त्याच्यामध्ये आपण किती मिळवलं एक, मग उत्तर किती आलं फक्त शेवटी 900 बघायचं आहे, 900 कोणत्या पर्यायामध्ये होतं आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये। आणि आता दुसरा प्रश्न बघूया आपण बघा, म्हणजे 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, ही संख्या आहे, आता संख्या दिली आपल्याला पहिल्यांदा वाचायची आहे, वाचायची संख्या आपण कशी ठरलेली आपलं वाचायचं, कोणत्या बाजू सुरुवात करायचं उजवीकडून बघा, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष आणि कोटी, मग आता जे कोटीपर्यंत आलेलं आहे फक्त आता प्रश्नामध्ये काय केलेलं बघा, आता 1 कोटी झाली, च्या लगतची मागील क्रमिक संख्या कोणती, मागील म्हणजे 28 ही 29च्या मागची आहे, 99 ही 100च्या मागची संख्या आहे, मग आता याच्या मागची एक संख्या काढायची क्रमाने येणारी, म्हणजे आपण या संख्येतून काही वजा करणार का काही याच्यामध्ये मिळवणार, वजा करायचा, आणि किती वजा करायचा एक, बघा आता एक म्हणजे एक वजा करताना ही वजा कशी करणार बघा, आता हे 1 कोटी मी आहे असं लिहितो बरं का, आता हे 1 कोटी मी आहेच लिहिलं, वजा किती करायचं याच्यातून 1 करायचं। आता तुम्हाला सगळ्यांना वजाबाकी माहिती आहे बघा, 10 तून 9 गेले, सॉरी 10 तून 1 गेले 9, आता प्रत्येक ठिकाणी बघा इथे 9 येतील का, बरोबर आहे का, प्रत्येक ठिकाणी तर 9 आले बघा, आणि शेवटी 9 आणि तर 0 येतील बघा शेवटी, बरोबर का इथं, आता उरलेले बघा, आता एकक दशक शतक एकाशी कसं येईल, आता प्रत्येका ठिकाणी 0 0 इकडे घेत आलो ना, बरोबर आहे, 1 1 हातच्या इकडे घेतला, म्हणजे इथं 1 0 आला का, म्हणजे बघा इथं किती राहिले बघा, ह्या 3 घरांचा किंवा 3 स्थानांचा एक गट, ह्या दोघांचा आणि दोघांचा बघा, आता ही संख्या किती होईल, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष, म्हणजे आता तुम्ही जर मोजायला गेला संख्या तर किती असेल, 99,99,999, मग पर्यायात बघताना बघा किती 9 आहेत, हे 7 आहेत, 7 9 याच्यामध्ये 4 आहेत, इथं 5 आहेत, इथं किती बघा, आता 7 आहेत बघा, म्हणजे पर्याय क्रमांक 3 किंवा तिसरा पर्याय या प्रश्नाचं हे अचूक उत्तर असणार आहे। बघा आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचे 2 प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 9 आणि 10 आपल्या समोर आहेत, याच्यापैकी आपण 9वा प्रश्न पाहूया बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखून तिचे योग्य वाचन पर्यायापैकी कोणते। आता मगाशी अशा प्रकारचा आपला एक प्रश्न झाला आहे बघा, आता फक्त मगाशी काय केलं होतं की योग्य क्रम ओळखायचा होता, आता इथं पण योग्य क्रम ओळखायचा आहे, फक्त आता ह्याच्यामध्ये फरक काय बघा, आता ही संख्या पहिल्यांदा जर आपण वाचन करायला गेलो ह्या संख्येचं, पहिल्या संख्येचं, तर बघा आता घरं कशी असतात बघा, बरं, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष आणि दशलक्ष, म्हणजे किती लाख झालेत रे बघा, हे 30 लाख, 1000 आणि किती इथे 100, आता याच्या पुढची संख्या बघा किती आहे, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष, म्हणजे 30,01,000 आहेत फक्त, बरोबर, आणि आता मध्ये ही संख्या आपल्याला शोधायची आहे, आता याच्या पुढची संख्या बघा इथं किती बघा, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष, म्हणजे ही 30,08,000, बरोबर, म्हणजे जर तुम्ही याचा विचार केला तर ही 30,01,100 आहे, 30,01,000 आहे, आणि नंतर इथं 30,08,000 येते बघा,
मग तुम्ही जर नीट निरीक्षण केलं जर विचार केला तर बघा सुरुवातीला आपण जर या दोन संख्यांमधला फरक काढला तर तो 100 चा येतोय का रे? बघा या दोन संख्यांमधला फरक आहे तो 100 चा येतोय का? तर मग बघा आता जर 100 चा फरक येत असेल तर आता 100 समजा तुम्हाला ह्याच्यातला फरक किंवा वजाबाकी समजा कळत नसेल तर आपण काय करणार बघा 30 लाख आणि हे 1000 आणि 100 या ठिकाणी लिहिणार. नंतर ही किती आहे 30 लाख आणि 1000 का? ह्याच्यातला फरक किती येतोय बघा बरं फरक बघा इथं 0 1 इथं 0 0 आणि 0 0 आलं का वजाबाकी. म्हणजे याच्यापेक्षा ही संख्या कितीने मोठी आहे 100 का? 100 सॉरी मोठी नाही, याच्यापेक्षा ही संख्या 100 लहान आहे. बघा इथं नीट लक्ष द्या, ही 100 आहे आणि इथं डायरेक्ट 1000 फक्त लिहिलेलं आहे, याचा अर्थ याच्यापेक्षा ही संख्या 100 लहान आहे. आता याच्यापेक्षा पुढची संख्या कितीने लहान असायला पाहिजे? मग 100 ना. कारण का माहिती आहे का? 100 का म्हणतोय मी, कारण काय? आता याच्यापेक्षा ही संख्या कितीने लहान आहे आपण बघू. हे नीट समजून घ्या, याच्यापेक्षा ही संख्या 100 लहान आहे. आता याच्यापेक्षा ही संख्या 100 लहान असणार आहे का 200 हे आपण बघू. पण याच्यापेक्षा ही संख्या कितीने लहान आहे ते आपण बघूया. आता याच्यापेक्षा लहान काढायला गेलं तर बघा, आता पहिली संख्या म्हणजे ही किती आहे बघा, हे 30 लाख 1000 आणि ही संख्या किती आहे 30 लाख आणि 800 आहे कधी, बरोबर आहे का? बघा हे बरं का, समजतंय का तुम्हाला मी काय सांगतोय ते? ह्याच्यापेक्षा ही संख्या 100 लहान झाली, याच्यापेक्षा ही संख्या कितीने लहान आहे ते आपण काढू. ती समजा आपण उत्तर काढायला गेलो तर या ठिकाणी बघा 2 आणि परत हाच्या इथं 0 0 0 0 म्हणजे कितीने लहान आहे ती 200. आता नीट समजून घ्यायचं, मग ही संख्या याच्यापेक्षा 100 लहान आणि डायरेक्ट ही संख्या याच्यापेक्षा किती लहान आहे 200 आणि ही कितीने 100, बरोबर आहे? मग याचा अर्थ याच्यापेक्षा ही कितीने लहान पाहिजे रे 100, बरोबर आहे का? म्हणजे 100 चा फरक होतोय का? बघा ह्याच्यापेक्षा ही लहान 100, ह्याच्यापेक्षा ही लहान 100 आणि ह्याच्यापेक्षा ही लहान 100 असणार. बघा मग याच्यापेक्षा 100 लहान असते संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल बघा आपल्याला. ही संख्या लिहायची म्हणजे 30 लाख 1000 संख्या लिहिली आणि याच्यापेक्षा 100 लहान म्हणजे यातून 100 वजा करायचे फक्त 0 0 आणि हे 9 आले, इथे एक हात चालत आहे, इथं 0 0 0 आणि 3 येईल. बघा म्हणजे संख्या किती आली बघा ही 30 लाख 900 आली का? 30 लाख 900. मग 30 लाख 900 या ठिकाणी संख्या असायला पाहिजे, 30 लाख आणि 900 संख्या असायला पाहिजे. मग याचं योग्य वाचन बघावर कुठे येत आहे बघा, इथं 30 लाख 1200 म्हणते, 1200 येणार आहे इथं नाही, 30 लाख 900 बघा इथं हे पर्याय येणार का? हा दुसरा पर्याय बरोबर आहे, 30900 तर नाही आणि 30700 सुद्धा नाही. म्हणजे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक कोणता बरोबर पाहिजे? पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर झालं. प्रश्न कळला का तुम्हाला? बघा आपण नक्की आपण फरक बघत राहायचंय. मगाशी कसं होतं की मगाशी 3 संख्या होत्या क्रमाने होत्या लगेच, म्हणजे 60 61 62 अशा होत्या, मग आपल्याला लगेच समजलं. पण याच्यात फरक 100 आहे. मग मला सांगा रे हा चढता क्रम आहे की उतरता क्रम आहे? कसला क्रम आहे बोला, हा कसा क्रम आहे? उतरता क्रम आहे. कारण बघा इथं 100 आहे, इथं परत काहीच नाही आहे, इथं परत किती होतंय 900 आणि इथं 800 होत आहे, पण इथं 1000 होतं आणि इथं फक्त 30 लाख 900 30 लाख 800. म्हणजे हा असा क्रम आहे का? असा इथं मोठी संख्या, इथं लहान संख्या, इथं लहान संख्या, इथं लहान संख्या, म्हणजे हा कुठला क्रम झाला? उतरता. आणि मग अशी असा क्रम होता का? असा, बरोबर आहे का? मगाशीच्या उदाहरणामध्ये म्हणजे याचा अर्थ हा कुठला क्रम होता? मगाशी चढता क्रम होता. मग आता याचं प्रश्नाचं उत्तर कळतो तुम्हाला 9व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2. आता 10वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता पर्याय, आता ही संख्या पहिल्यांदा वाचता आली पाहिजे आपल्याला. प्रश्न नीट समजून घ्या बरं का, खालीलपैकी कोणता पर्याय, ही दिलेली जी संख्या आहे हे दर्शवत नाही. दर्शवत नाही म्हणजे काय? मगाशी एक प्रश्न होता बघा आपण हा पाहिलेला, 84500 या संख्येचे कोणते योग्य वाचन नाही, आठवते का? तर याचा अर्थ काय, ही जी संख्या आहे तर या संख्येला या 4 पैकी कोणत्या प्रकारे आपण वाचू शकत नाही असा प्रश्न थोडक्यात. मग सुरुवातीला आपल्याला ही संख्या तर वाचता आली पाहिजे. मग ही संख्या वाचायची असेल तर आपल्याला काय करायचं बघा, आता ही संख्या वाचताना बघा, बघा घर मनावर आता, एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष, म्हणजे हे किती लाख आहेत? 5 लाख आहेत, फक्त 5 लाख आहेत. मग आता याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये याचं वाचन या पर्यायापैकी 3 बरोबर वाचन आहे आणि 1 पर्याय चुकीचा आहे, कारण इथं काय म्हटलेलं आहे, दर्शवत नाही. मग आता आपण प्रत्येकाचं वाचन बघू बरं, आता म्हणजे किंवा प्रत्येक संख्या मांडून बघू. आता हे 500 1000 आहेत का? मग 500 आणि 1000 असतील तर आपण किती शून्य देतो रे?
पाचशे आणि हजार असतील तर किती शून्य असतात, तीन शून्य असतात, म्हणजे एक दोन तीन। मग आता बघा बरं संख्या झाली का ती पाच लाख, ही आणि ही संख्या समान येते का बघा बरं, आलेली म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे का, बरोबर आहे। आता दुसरा पर्याय बघू आपण, हे किती पाच हजार शतक आहेत का, मग पाच हजार आपण आहे असं मांडलं, हे पाच हजार आणि शतक म्हणजे किती शून्य असतात रे, दोन शून्य असतात, म्हणजे या ठिकाणी आपण दोन शून्य दिले। आता बघा बरं ही संख्या पाच लाख आणि ही ही संख्या समान झाली का, आता झालेली, याचा अर्थ दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे। आता तिसरा पर्याय बघा, पन्नास लक्ष, आता पन्नास आणि लाख असतील तर आपण किती शून्य देतो, चार का पाच, पाच शून्य, म्हणजे पन्नास लाख असेल तर या ठिकाणी बघा आपण अशी संख्या लिहिणार ना कधी, पण शीन ही बरोबर आहे नीट बघा, नाही नीट निरीक्षण करा, नाही ह्याच्यात किती शून्य होतात बघा, ही तर किती शून्य आहेत पाच, आणि ही तर किती शून्य झाले सहा, म्हणजे शी आणि ही संख्या बरोबर आहे का, नाही। आणि आता इकडं बघा, आता आता हे पाच लक्ष म्हणजे, लक्ष म्हणजे आपले परत पाच शून्य, म्हणजे पाच लक्ष म्हणजेच पाच लाख, मग शीन ही संख्या बरोबर आहे का, बरोबर आहे, म्हणजे चौथ्या पर्यायातली सुद्धा संख्या बरोबर आहे, परंतु तिसऱ्या पर्यायातली संख्या ही पन्नास लाख आहे, ती पाच लाख आहे का, नाही, तर पन्नास लाख आहे, तर पन्नास लाख हा पर्याय बरोबर नाही, तर पाच लाख ही संख्या आहे, म्हणजे पाचशे हजार बरोबर आहे, पाच हजार शतक बरोबर आहे, आणि पाच लक्ष किंवा पाच पाच लाख बरोबर आहे, पण पन्नास लाख बरोबर नाही, म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन हे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर झालं। आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचे दोन प्रश्न, पुढचे तीन प्रश्न आहेत बघा, प्रश्न अकरावा, बारावा आणि तेरावा। आता याच्यामध्ये बघा काय घेतलेलं आहे, आपण पहिल्यांदा अकरावा प्रश्न बघू, याच्यामध्ये प्रश्न काय आहे बघा, चिन्मयने, म्हणजे आपण व्यवस्थित अगोदर प्रश्न वाचून घ्यायचा आहे, चिन्मयने साडेचार लाखाची, बघा साडेचार लाखाची मोटार घेण्यासाठी काही रक्कम ॲडव्हान्स म्हणून जमा केली, तर ॲडव्हान्स म्हणून रक्कम जमा करणं म्हणजे काय, की समजा चिन्मयला काय करायचं आहे, साडेचार लाखाची म्हणजे साडेचार लाख किमतीची एक मोटारसायकल विकत घ्यायची, किंवा मोटार फक्त मोटार म्हटलं म्हणजे मोटारसायकलची किंमत एवढी नसणार आहे, मोटार विकत घ्यायची म्हणजे एक गाडी असणार आहे, फोर व्हीलर चार चाकी गाडी बरोबर का, मग तेवढी त्याला विकत घ्यायची, पण त्याने ॲडव्हान्स म्हणून काही रक्कम भरली, ॲडव्हान्स म्हणून भरायची म्हणजे काय, की ही जी पूर्ण गाडीची रक्कम आहे ना, तर तेवढी रक्कम नाही तर काही थोडीशी रक्कम भरायची, जेणेकरून ती रक्कम भरायची आणि नंतर ज्यावेळेस गाडी मिळणार आहे त्यावेळेस सगळी रक्कम द्यायची, बाकी उरलेली, प्रश्नाचा अर्थ काढा का, याचा अर्थ काय होतोय। मग त्याने ॲडव्हान्स म्हणून काही रक्कम भरली, ती रक्कम देताना त्याने दोन हजार रुपयाची नोटा दिल्या बघा, दोन हजार रुपयाची नोटा किती दिल्या, पन्नास नोटा, आणि पाचशे रुपयाची किती दिल्या, शंभर नोटा दिल्या किंवा तेवढे जमा केल्या, तर ॲडव्हान्स म्हणून दिलेली किंवा ॲडव्हान्स दिलेली रक्कम पुढीलपैकी कोणती असं विचारलेलं आहे, म्हणजे त्यांनी काय केलं, साडेचार लाख किमतीची मोटार घ्यायची आहे, काही रक्कम ॲडव्हान्स द्यायची, परंतु ती ॲडव्हान्स देताना त्यांनी दोन प्रकारच्या नोटा दिल्या, एक आहेत त्या दोन हजार रुपयाच्या नोटा आणि दुसऱ्या आहेत त्या पाचशे रुपयाच्या नोटा। मग मला सांगा, दोन हजार रुपयांच्या नोटा जर त्यांनी पन्नास दिलेल्या असतील बरं का, दोन हजार रुपये नोटा पन्नास दिलेल्या असतील, तर दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात त्यांनी किती रक्कम दिली हे काढायला आपण काय करणार, दोन हजार गुणिले किती करणार, पन्नास, बघा समजते का हे, कारण दोन हजार रुपयाची एक नोट म्हणले की दोन हजार, दोन नोटा म्हणले की चार हजार, तीन नोटा म्हणले की सहा हजार, तर असं आपल्याला किती नोटा द्यायच्यात, पन्नास, म्हणून यांचा गुणाकार आता काय करायचं बघा, मी तर वरती सांगितलं तो दोन हजार गुणिले पन्नास यांचा गुणाकार, आता नीट समजून घ्या यांचा गुणाकार आपण कसं करू शकतो, याच्यामध्ये एकूण शून्य किती आहेत बघा, एक दोन तीन आणि चार, चार शून्य आहेत का, तर हे चार शून्य असेच मांडून घ्या, एक दोन तीन आणि चार शून्य, आणि आता फक्त उरलेलं बघा, हे चार शून्य गेले सगळे, आता उरलेले पाच आणि दोन आहेत का, तरी फक्त यांचा गुणाकार करा, पाच दोन दहा, मग आता हे येणारं उत्तर तुम्ही बघा किती आलेलं आहे, बघा बरं संख्या किती कोणतीही, हो का, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे एक लाख आहे का, म्हणजे त्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटेच्या स्वरूपात किती रक्कम दिली, एक लाख, इथपर्यंत राहिलो आपण। आता पाचशे रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात त्यांनी शंभर, म्हणजे पाचशे रुपयांच्या त्यांनी शंभर नोटा दिल्या, मग पाचशे रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातली रक्कम काढायला सेम प्रोसिजर आपली काय, पाचशे गुणिले किती, शंभर। आता बघा उरलेले, आता जसं आपण ह्याच्यामध्ये काय केलं, शून्य सगळे मांडले, याच्यामध्ये शून्य किती तरी एकूण, चार शून्य आहेत का, मग किती मांडू इथं, एक दोन तीन चार, आणि उरलेले बघा हे शून्य गेले, आता पाच एके पाच, म्हणजे हे किती हजार आले बघा बर, पन्नास हजार आहेत, पन्नास हजार आहेत का हे, म्हणजे हे किती होते, एक लाख, आणि हे किती हजार झाले, पन्नास हजार, मग यांची बेरीज केल्यानंतर एकूण रक्कम येईल का, यांची बेरीज केल्यावर, मग बेरीज कुणा कुणाची करायची बघा, आता या ठिकाणी मी इथं बेरीज करतो बघा, हे एक लाख बघा, एक लाख अधिक हे किती हजार आहेत, पन्नास हजार, म्हणजे एक लाख अधिक पन्नास हजार केलं तर उत्तर आपल्याला एक लाख पन्नास हजार येईल का,
बरोबर आहे, म्हणजे उत्तर 150,000 आलं। याचा अर्थ आता बघा परत आपल्याला ती सव्वा साडे आणि पावणी संकल्पना इथे लावावी लागेल। कशी बघा, आता 150,000 असं डायरेक्ट उत्तर कुठं 150,000 दिसतंय का बघा? कुठंच नाही का? नाही, पण हे 15,000 आहेत का रे? हे नाही। आता हे 1,500 आहेत का? 1,500। आता 1,500 म्हणजे समजून घ्या बरं का, 1,500 म्हणजे आपण साडे आणि हजार बघितले का, 1,500 म्हणजे समजा 3,500 आहेत, 3,500 आपण कसं लिहितो 3,500 बरोबर। आता 1,500 असतील का ना, 1,500 तर ती 1,500 लिहिणार का? पण त्याला 1,500 1,500 म्हणायचं का? नाही, त्याला काय म्हणायचं? 1,500 म्हणायचं। पण 1,500 म्हणजे 1,500 म्हणजे हे 1,500 आहेत का ते? नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही। 1,500 आपण 15 कसं लिहिणार? 1 आणि 5, शतक म्हणजे किती शून्य द्यायचे? 2, म्हणजे शतक म्हणजे 2 शून्य दिले तर किती झाले हे बघा 1,500। पण 1,500 आहे का हे? नाही, म्हणजे हा पण पर्याय कट। शेवटी काय बघा, 1,500,000, 1,500,000 म्हणजे 1,00,000 पूर्ण, आणि 1,500,000 म्हणले की 1,00,000 असतील तर आपण किती हजार मिळवतो? 50,000, म्हणजे 1,500,000 म्हणजे 1,00,000 आणि किती झाले? 50,000। म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर पाहिजे बघा, 1,50,000। प्रश्न कळला का नीट बघा? प्रश्न कळला असेल तर आता पुढचा आपण प्रश्न बघूया बघा, लगेच समोर लक्ष द्यायचं लगेच सगळ्यांनी बघा। आता 8,06,000, 7,000, 5 शतक ही संख्या अंकात लिहा। आता मी इथं वरती बघा, हे हा प्रश्न सगळ्यांना सहमत असेल तर मी हे पुसतो बघा। आता म्हणजे आपल्याला त्याची जी बेरीज करायची ते आपल्याला बरोबर तिथं वरच्या ठिकाणी इथं आपल्याला करता येणार आहे। आता संख्येमध्ये आपल्याला काय काय विचारलेलं व्यवस्थित बघा बरं ते बघा। पहिल्यांदा किती लक्ष आहेत? 8। आता 8,00,000 म्हणजेच 8,00,000 झाले का? बरोबर, 8,00,000 आहेत। पुढं किती 10,000 आहेत बघा बरं? आता पुढे किती 6,10,000 आहेत का? मग आपण 8,00,000 कसं लिहिणार? असं लिहिणार का 8,00,000 नंतर याच्यावरती 8 आणि बघा आता इथे हजाराचे 2 शून्य आणि शतक दशक एकक झाले का? हे 8,00,000 झाले का? आता 8,00,000 पुढे किती बघा, आता 6,10,000 आहे, 10,000 बरं का? 10,000 म्हणजे 6,10,000 म्हणजे घर तुम्ही मोजावर आता, एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे हे 10,000 म्हणजे हिथं येत आहे का? हिथं, मग ह्याच्या खाली मी 6 मांडू का? आणि 6,10,000 म्हणजे उरलेले काय? सगळे 0। हे बघा, ही मांडणी कळली का बघा? ही मांडणी कळली का? 8,00,000 आपण लिहिलं आणि 6,10,000 एक लिहिलं, परत 7,000 आहेत। आता हजार असतील तर आपण एकक दशक शतक हजार म्हणजे इथपर्यंत येणार फक्त, बरोबर का? हे झाले 7,000। परत किती बघा, 5 शतक, शतक म्हणलं किती 0? 2, मग शतक म्हणजे 2 शून्य असतील किती? इथं 0,0 आणि इथं आपण 5 लिहिणार, आणि ह्या सगळ्यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज, कारण आपल्याला ही संख्या लिहायची कशामध्ये? अंकात, बरोबर। आता यांची बेरीज करू आपण, 0,0, 5,5, 7,7, 6,6 आणि इथं 8,8, मग संख्या किती झाली बघा बर? 8, म्हणजे संख्या तर लाखात डायरेक्ट म्हणा की एकक दशक शतक हजार दशहार लक्ष का, म्हणजे 8,00,000, 8,67,500 500 का? मग 8,67,500 दिसते का बघा ह्या पर्यायात? म्हणजे पर्याय क्रमांक 2 अचूक असायला पाहिजे का? समजते का प्रश्न कसा सोडवा? समजते का? ज्यावेळेस असं येतं का नाही मध्ये बघा, तर 6,10,000 आहे, तिथे पण हजारामध्ये इथं 7,000 त्यावेळेस सरळ सगळे मांडायचे। आणि आपण काय ठरवलं होतं बघा, की मांडताना कधीही वरती कसली संख्या पाहिजे? मोठी। मधी कशी आली आपण बेरीज केली तर उत्तर तेवढं येणार आहे, पण संख्या मांडायला जर चुकली तर मात्र उत्तर चुकणार। त्यासाठी आपण या पद्धतीने संख्या मांडली, म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत मांडणी केली। आता बघा ह्या 13वा प्रश्न काय बघा, आता 6 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? बघा आता हे सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या तयार करणं हा एक पुढं आपल्याला प्रकार एक वेगळा आहे, परंतु आता यात प्रश्न आला तर आपण याच्यामध्ये बघू बघा। 6 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? मला सांगा, 1 पासून 9 पर्यंत जे समजा अंक आहेत बघा, 1 पासून 9 पर्यंतचे अंक म्हणजे कोणते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंतचे। ह्यातला सगळ्यात मोठा अंक कोणता? 9। आणि किती अंकी संख्या तयार करायची आपल्याला? 6 अंकी। मग जर 6 अंकी सर्वात मोठी संख्या विचारली ना, तर डायरेक्ट 9 लिहायचे किती वेळा? 6 वेळा। बघा कळतंय का? समजलं का तुम्हाला? हे बघा, सर्वात मोठा अंक कोणता आहे? 9। म्हणून आपण 9 किती वेळा लिहिला? 6 वेळा, कारण आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची? 6 अंकी। पण जर आपल्याला 6 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची समजा बरं का, 6 अंकी लहानात लहान, आता विचार करा या 0, 1 ते 9 मध्ये आपण अंक घेतले, अजून एक अंक असतो का आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये? कोणता? 0 असतो का? मग आता मला सांगा, 6 अंकी तुम्हाला संख्या तयार करायची पण लहानात लहान करायची, त्यावेळेस काय करायचं? पहिल्यांदा 1 मांडायचा बघा,
पहिल्यांदा काय मांडायचा एक मांडायचा आणि एक मांडल्यानंतर आता सहा अंकी करायची त्यावेळेस आता एक त्यातला गेला म्हणजे उरलेले किती अंक राहिले पाच पाच राहिले का नीट बघा हा एक गेला उरलेले पाच राहिले मग उरलेले पाच सगळे काय मांडायचे शून्य बघा तीन आणि दोन पाच आणि एक सहा अंकी संख्या तयार झाली म्हणजे ही संख्या कोणती तयार होईल बघा बरं आता एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष एक लाख होते का तयार म्हणजे एक लाख ही सर्वात लहानात लहान किंवा सर्वात लहान असलेली सहा अंकी संख्या झाली आणि जर तुम्हाला सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली तर आपण सहा वेळा नवलेले मग संख्या बघा बरं ही किती होती आता एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे किती लाख आता बघा बरं पर्याय कोणता योग्य रे पहिलाच पर्याय देऊ बघा बरं नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक एक हे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार बघा आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण 2017 पासून शिष्यवृत्ती परीक्षेला जे प्रश्न आले होते या टॉपिकवरचे म्हणजे कोणत्या टॉपिकवरती दहा अंकांपर्यंत संख्यांचे वाचन व लेखन या टॉपिकवर जे प्रश्न आले होते 2017 पासून शिष्यवृत्तीचे तर ते आपण प्रश्न बघणार आहे सुरुवातीचा पहिला प्रश्न आहे बघा 2017च्या शिष्यवृत्तीचा तो काय सांगतो बघा प्रश्न 1,15,1515 ही संख्या अंकात लिहा आता आपण पाठीमागं पाहिलं बघा की अशी संख्या लिहायची असेल तर आपण काय करतो प्रत्येक संख्येतून सर्व त्यांची काय करायची बेरीज करायची मग सुरुवातीला आपण काय लिहिणार बघा इथं 15 कोटी लिहित असताना 15 नंतर लाखाचे 20 हजाराचे 20 आणि शतक दशक एककचे 30 म्हणजे ही 15 कोटी झाली का संख्या बरोबर आता 1,515 आहेत 1,500 आपण कसं लिहिणार रे 1,500 1,500 का 1,500 म्हणजेच 1,500 याला आपण अजून काय म्हणतो 1,500 आठवलं का मग काय झालेलं बघा मग हे 1,500 आपण कसं लिहिणार बघा 1 आणि 2 0 इथं 5 आणि इथं 1 लिहिणार आणि शेवटी किती बघा हे 15 म्हणजे 5 आणि 1 आणि ह्यांची काय करायची आपल्याला बेरीज बघा आता या ठिकाणी 5 1 5 नंतर सोलपेरम या ठिकाणी 1 0 0 0 आणि इथं 5 1 म्हणजे बघा ही 1,15,1515 संख्या अशी असणार आहे म्हणजे हे 1,500,000 लाख काय नाहीत 1,001 आहेत आणि 515 मग थोडक्यात ही संख्या काय झाली 1,015,000 बरोबर आहे का बघा संख्या कशी वाचायची कळलं का हे कोटी लाख इथं काय नाहीत म्हणून लाखाचा उल्लेख नाही डायरेक्ट 1,000 आणि 515 म्हणजे 1,015,000 आता पर्याय बघू आपण इथं तर किती बघा इथं 1,500,000 नाहीत बघा एकक दशक शतक हजार दशहार लक्ष दशलक्ष आता हे कोटीत म्हणजे किती कोटीत इथं एकच कोटीत म्हणजे हा पर्याय येईल का इथं नाही आता इथं 1,500,000 आहेत परंतु शेवटी फक्त 515 दिलेत बघा इथं पण इथं 1,000 आहेत का इथं म्हणजे हा पर्याय कट ह्याच्यामध्ये बघा 1,500,000 इथं तर मध्ये 50,000 दिलेत म्हणजे हा पण पर्याय नाही आता 1,015,505 आहेत का बघा हे बरोबर आहेत बघा हे आणि ही संख्या समान आहे त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे कळलं का हे पहिला प्रश्न कळला का मग तुम्हाला जर हा टॉपिक आत्तापर्यंत समजला असेल तर बघा तुम्हाला 2017चा शिष्यवृत्तीचा प्रश्न सुद्धा तुम्हाला सुटला असता आणि त्याला हा प्रश्न किती गुणांसाठी असतो 2 म्हणजे 2 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे आता दुसरा प्रश्न काय बघा 9.9 बघा 9.9 आहे का मग 9 दशलक्ष घेत असताना आपण काय करायचं बघा दशलक्ष म्हणजे काय असणार बघा लाखाची 2 घर आहेत का आपल्याकडे आता आपण काय करतो बघा इथून काय करणार आपण एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष आणि दशलक्ष बरोबर आहे का आता किती दशलक्ष आहेत हे 9 मग दशलक्षच्या खाली मी 9 लिहिणार का बरोबर आहे आणि उरलेले सगळे काय असणार 0 म्हणजे सुरुवातीला बघा बरं का आपण ही 9 दशलक्ष संख्या लिहिली मग 9 दशलक्ष संख्या ही 90 लाख होते का बघा बरं बरोबर आहे का हो का एकक दशक शतक हजार दशहार लक्ष दशलक्ष म्हणजे हे किती झाले 90 लाख झाले का म्हणजे 9 दशलक्ष म्हणजे 90 लाख झाले आणि अजून किती त्याच्यामध्ये 9 मग फक्त मी एककाच्या इथलं काढून इथं 0 इथं 9 लिहू का बरोबर आहे का मग 90 लाख 9 किंवा 9 दशलक्ष 9 एकच संख्या झाली का मग आता बघा आपल्याला ही संख्या पर्यायात बघायची याचा अर्थ बघा 90 लाख 9 संख्या कुठे पर्यायात आता याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये 9 लाख 9 आहे म्हणजे ही आहे का नाही ह्याच्यामध्ये बघा 90 लाख 9 दिसते का याच्यात आहे का बघा बघा 1 2 3 4 5 0 आहेत का म्हणजे बघा 1 2 3 4 5 0 आहेत का म्हणजे ही संख्या बरोबर आहे आता ही संख्या काय होती बघा बरं
एकक दशक शतक हजार दशहर लक्ष दशलक्ष कोटी होती पण कोटीमध्ये आहे का आपल्याला नाही. आणि शेवटची बघा एकक दशक शतक हजार दशहर लक्ष दशलक्ष आता ही पण नव्वद लाख नऊ होते बघा. याचा अर्थ आपले कुठले तरी कुठला तरी एक पर्याय बघा डबल झाला. एक मिनिट मी पर्याय चेक करतो. याच्यामध्ये चौथा जो पर्याय आहे बघा हां चौथ्या पर्यायामध्ये नव्वद हजार नऊ संख्या दिलेली आहे. या ठिकाणी लिहिलं फक्त माझ्याकडून हे झालेलं आहे बघा. इथं चौथ्या पर्यायामध्ये संख्या अशी आहे बघा इथं विद्यार्थी मित्रांनो ही नव्वद हजार नऊ आहे म्हणजे ही अशी संख्या दिलेली आहे बघा आपल्याला चौथ्या पर्यायामध्ये. याचा अर्थ ही संख्या पण चुकीची आहे. नव्वद हजार नऊ नाही तर ती योग्य संख्या कोणती आहे बघा नव्वद लाख नऊ ही ह्याचं उत्तर असणार आहे. बघा आता याच्यामध्ये तिसरा प्रश्न आहे बघा संख्या मालिकेतील क्रम ओळखून. आपण अशा प्रकार सुद्धा प्रश्न पाहिला होता बघा संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय लिहा. म्हणजे तुम्हाला ही जी अंकात दिलेली संख्यामाला आहे किंवा संख्या मालिका आहे आणि याच्यामधली या प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा या बॉक्समध्ये येणारी संख्या तुम्हाला ओळखायची. मग ती संख्या ओळखायची आणि त्या संख्येचं तुम्हाला काय लिहायचं आहे अक्षरामधलं वाचन लिहायचं आहे. मग आता बघा तुम्हाला आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला आपण ही संख्या मालिकेमध्ये कुठला क्रम आहे आपण हे ठरवलं पाहिजे. म्हणजे तो चढता क्रम होतोय उतरता क्रम होतोय किंवा त्या दोन संख्यांमध्ये काही ठराविक फरक आहे का हे आपण पाहिलं पाहिजे. जसं की मग अशी बघा शंभरचा फरक होता आपल्याला आठवतंय का शंभरचा फरक होता. तसं याच्यामध्ये काय फरक आहे का आपण बघूया. आता ही संख्या लिहू बघा इथं किती आहे 417805 आहे का. आता त्याच्यानंतर जी संख्या शोधायची परंतु आपण ही संख्या काय आहे बघू. आता 417000 किती रे 797 आहे का 797. आपण अगोदर याच्यातला फक्त फरक काढावा लागेल आपल्याला परंतु सलग आपल्याला ह्या दोन संख्या आहेत का सलग असणाऱ्या मग यांच्यातला आपण फरक काढू. बरं 417797 आणि वजा किती आहे बघा 417793 आहे बघा हे 93 यांचं जर फरक काढला तर बघा 7 × 3 गेले 4 बाकी सगळे शून्य येतील बघा बरोबर आहे. म्हणजे याच्यात कितीचा फरक आहे या दोघांमध्ये 4चा फरक आहे. म्हणजे थोडक्यात ह्या संख्येपेक्षा ही संख्या 4 लहान आहे का बरोबर आहे. मग आपण काय करू आता आता याच्यापेक्षा ही 4 लहान आहे मग याच्यापेक्षा पण ही 4 लहान पाहिजे का कितीने लहान आहे आपण बघू. आणि याच्यापेक्षा समजा ही 4 लहान असेल तर आता याच्यापेक्षा ही कितीने लहान असायला पाहिजे 8 का बरोबर आहे का. मग जर याच्यातला फरक जर आपल्याला 8 आला तर आपण असं म्हणू शकतो की प्रत्येकामध्ये कितीचा फरक राहणार आहे 4चा फरक राहणार आहे. आपण बघूया आता बघा 15 × 7 गेले 8 इथे घातील तर 10 × 10 गेले 0 बाकी सगळे 0 येतात का बघा आता. म्हणजे कितीचा फरक आला 8चा. म्हणजे याच्यापेक्षा ही संख्या 8 लहान म्हणजे आपण मधली संख्या 4 लहान घेऊ शकतो की एक. म्हणजे बघा आता ही जी संख्या आहे ही संख्या ह्याच्यापेक्षा ही 4 लहान मग ही संख्या काय आहे बघा इथं 417805 आणि ह्याच्यापेक्षा किती लहान घ्यायची 4 बाजूने 4 गेले 1 0 8 इथं 7 1 आणि 4 म्हणजे संख्या किती असायला पाहिजे 417801. मग आता ही संख्या हित असायला पाहिजे आणि मग ही संख्या आपल्याला पर्यायमध्ये कुठे आपण बघू आता बघा चौथा पर्याय येतोय का बघा बरं. मग 417801 येतोय बघा चौथा पर्याय. मग याचा अर्थ या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हा अचूक असणार आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो 2019 शिष्यवृत्तीचा प्रश्न आणि 2020 शिष्यवृत्तीचा प्रश्न आपल्या समोर आहे. बघा आपण सुरुवातीला 2019 प्रश्न बघू. 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती. बघा मग अशा असा प्रश्नाचा प्रकार झाला बघा आपला. क्रमिक म्हणजे कशी की उदाहरणार्थ आपण मग अशी उदाहरण घेतलेलं आठवते बघा 99 नंतर येणारी 100 घेतली होती का आपण. मग 99 नंतर येणार 100 म्हणजे 99 नंतर 100 लगेच 1 मिळवलं की येणार का तुम्हाला. जसं की आपण अजून एक उदाहरण म्हटलं बघा 28 आणि 29 आठवते का. तर याच्यामध्ये आपण काय केलं की 28 नंतर लगेच 29 येते पण 29 आपण काढणार कशी तर या संख्येमध्ये 1 मिळवून. आता तुम्हाला दिलेली संख्यापर्यंत आपल्याला ही संख्या अंकात लिहिता आली पाहिजे. आता सुरुवातीला बघा 5 कोटी म्हणजे 5,09,00,000 म्हणजे लाखाचे आपल्याकडे किती घर असतात 2 परंतु आपल्याकडे 9 एकांकी त्यामुळे 0 आणि 9 नंतर 77,000 आणि शेवटी किती बघा 599 आहेत 599 आपण असं लिहिणार का बघा हे कळलं इथपर्यंत. आता याच्यापेक्षा या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या या संख्येनंतर येणारी संख्या जी आहे याच्यामध्ये आपण किती मिळवतो रे फक्त किती मिळवायचं आपल्याला 1 मिळवायचं आहे. याचा अर्थ आपण जर याच्यात 1 मिळवून जर बेरीज केली तर उत्तर काय येईल बघा इथं 1+1 बघा 9 आणि 1 10 हातच्याला किती आले 1 9 आणि 1 10 परत हातच्याला 1 5 आणि 1 6
7,7,7,7,9,0,5 म्हणजे किती झाले बघा 5,09,77,600। पण पर्यायात बघा आपण काय करतो, गडबडीमध्ये प्रश्न वाचत नाही, संख्येनंतर येणारे क्रमिक आहे का, मग आपण काय करतो माहिती आहे का, 5,09,77,599 दिसला की लगेच हा पर्याय मारायचा, पण तसं करायचंय का नाही। तर हा पर्याय म्हणजे काय सांगतोय, फक्त दिलेली संख्या जी आहे अक्षरातली ती अंकात आहे, परंतु या पर्यायामध्ये काय झालेलं आहे, तर त्या संख्येमध्ये जे आपल्याला योग्य विचारलेलं त्या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या ती असणार आहे 5,09,77,900 हा पर्याय त्याचा योग्य नाही, तर हा त्याचा योग्य पर्याय आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1। कळलं का बघा, तुम्हाला क्रमिक काढायचे आहे म्हणजे एक मिळवायचं आहे का, आणि समजा असं विचारलं असतं की या संख्येच्या अगोदर येणारी लगेच क्रमिक का सॉरी अगोदर येणारी लगेच संख्या क्रमाने येणार आहे, तर तू त्यासाठी काय लिहिलं असतं, आपण वजा एक केलं असतं, याच्यातून वजा एक केलं असतं। मग सांगा बरं तोंडी तुम्हाला येते का, बघू आपण 5,09,77,599 अगोदर येणारी संख्या किती, 5,09,77,598 उत्तर आलं असतं। जर ती संख्येच्या पूर्वी येणारी किंवा संख्येच्या लगेच अगोदर येणारी संख्या विचारली असती तर। आता शेवटचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न काय विचारलेला आहे, 17,17,17,000 आणि 17 ह्या सगळ्यांची काय करायची आहे, बेरीज। फक्त आता बेरीज करताना मगाशी मी सांगितलं होतं बघा, तसं आपल्याला सुरुवातीला आपण काय करू, ह्या संख्या सर्व संख्या ज्या आहेत ना ह्या अंकात लिहू, आणि त्या अंकात लिहिल्यानंतर काय करायचं, त्यातली सर्वात मोठी अगोदर घ्यायची, त्यानंतर त्यापेक्षा लहान, नंतर त्यापेक्षा लहान, आणि सर्वात लहान शेवटी घ्यायची। बघा आता आपण एक एक संख्या जर आपण अंकात लिहायला गेलो, 17,17,00,000 आपण कसं लिहितो, 17 इथं लाखानंतर हजाराचे 2 शून्य आणि शतक दशकचे 3 शून्य बरोबर, 1,700 म्हणजे 1,700 का बरोबर, 1,700 म्हणले की आपण 100 निघून ना, 17,00,000 निघूनलं, 17,000 नंतर शतक दशक एककचे 3 शून्य आणि 17 म्हणजे फक्त 1,700 बरोबर। आता यापैकी ही सर्वात मोठी संख्या आहे का 17,00,000, ती आपण वरती लिहिली 17,00,000, 17,00,000 लिहिताना आपण 2 शून्य आणि हे 3 शून्य परत, ह्याच्यापेक्षा लहान ही 17,000 आहे का रे, पण लिहिताना उजवीकडून सुरुवात करायची का, म्हणजे बघा इथं 0,0,0,7,1 बरोबर, नंतर किती बघा 1,700 म्हणजे इथं 0,0,7,1 का बरोबर, आणि शेवटी किती 17 म्हणजे हे 17 शेवटी घेणार आपण, हे सोलपिराम आहेत बरं का, ह्याच्यामध्ये कुणी गोंधळ करू नका, या ठिकाणी सोलपिराम आहेत, हे सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज, 7,1,7, आता 7 आणि 1, 8, 81, 7,7 आणि 81 म्हणजे ही किती झाली बघा, आता 17,18,717, पण आपल्याला ही सुद्धा कशात पाहिजे अक्षरातच, मग ही संख्या परत नीट वाचायला आली का बघा, 17,18,717, आता बघा 17,17,000 आहेत म्हणजे हा पर्याय कट, 17,18,717 दुसरा पर्याय बरोबर आहे, हे दोन्ही पर्याय कट झाले। आता हे दोन्ही पर्याय कसे कट आहेत बघा, 17,17,817 आहेत हे, 817 नाही तर 717 आपले येणार आहेत, आणि 17,000 ऐवजी 18,000 असायला पाहिजेत, आणि 17,18,817 नाही तर ते 717 आहेत, म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 हे अचूक असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 10 अंकांपर्यंत संख्यांचे वाचन व लेखन हा टॉपिक इथं आपण संपवलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया।